चंद्रभागा नदी के तल पर अत्यंत प्राचीन कुआं दिखाई दिया है। लोगों की माने तो इस कुएं से स्वयं भगवान विट्ठल की मूर्ति 350 साल पहले मिलने की बात कही जा रही है। आषाढ़ के इस महीने में यह प्राचीन कुआं दिखाई देने से भक्त इस कुएं को देखने के लिए भीड़ कर रहे हैं। विदर्भ के पंढरी के नाम से प्रसिद्ध नागपुर जिले के धापेवाड़ा में विट्ठल मंदिर के पास से बहने वाली चंद्रभागा नदी के तल में एक अत्यंत प्राचीन कुआं मिला है। कहा जाता है कि विट्ठल रखुमाई की मूर्ति सैकड़ों साल पहले धापेवाड़ा के विट्ठल मंदिर के एक कुएं में मिली थी। ऐसे में भक्तों के बीच यह सवाल निर्माण हो गया है कि 350 साल पहले जिस कुएं में विट्ठल रखुमाई की स्वयं निर्मित मूर्ति मिली थी। बाहुली विहिरीचं तर आम्ही नेहमी इतिहासात वाचलं होतं किंवा इथल्या हिस्ट्री मध्ये लिहिलेलं आहे की पांडुरंगांनी आणि रुक्माई मातेने बाहुली विहिरीमध्ये कोल्मासाहेब महाराज आणि उमाजी आबा कुलगुरु यांना दर्शन दिलं होतं। परंतु त्या बाहुली विहिरीचा खूप शोधाशोध घेण्यात आला, कोकलीन लावण्यात आले, जेसीबी लावला, पण आजपर्यंत ते कुठे काही आढळलं नाही। अचानक आता स्वदेश दर्शन स्कीम अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने जे डेव्हलपमेंटचे कामं सुरू आहे त्याच्यामध्ये घाटाचं पण काम जे घेतलेलं आहे, त्या घाटाच्या फाउंडेशन जेव्हा खोदण्याचं काम सुरू होतं आणि त्याची माती जेव्हा नदीमध्ये पात्रामध्ये टाकण्यात आली आणि घाटाचं काम पूर्ण झाल्यानंतर माती उचलण्याचं काम जेव्हा चालू होतं, तर अचानक उचलता एका ठिकाणी जेसीबीला काही म्हणजे असं स्ट्रक्चर आढळलं, त्यानंतर मग ते जेसीबी थांबून थोडं पाहणी करण्यात आली, तर ते जुनं असं बांधकाम फक्त दिसायला लागलं। त्यानंतर त्याची स्वच्छता साफसफाई माती गार वगैरे काढला तर ते अगदी जुनं असं स्ट्रक्चर आहे, त्याचे लाकडी फ्रेमवर गोट्याचं बांधकाम केलेलं आहे। तर आता लोकांच्या मनात अशी कल्पना आहे की हीच ती बाहुली विहीर असावी। आता त्याचा पुन्हा म्हणजे आषाढी यात्रा झाल्यानंतर पुरातत्व विभागाला संपर्क साधून त्याचं नेमकं काय आहे त्याचा उलगडा करण्यात येईल आणि त्या व्यतिरिक्त बाहुली विहीर आहे तीच बाहुली विहीर आहे याचा पण शोध घेण्याचा प्रयत्न करतात। क्या यह वही कुआ है जिसमें विट्ठल रखुमाई की स्वयं निर्मित मूर्ति मिली थी? इसीलिए नदी तल में पाए जाने वाले यह कुआ अब श्रद्धालुओं के लिए कौतूहल का और आस्था का विषय बन गया है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ स्वप्निल बुंधाड़े, BCN News, नागपुर।